आहे कोरोनाच्या संदर्भात आणि बाकी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसचा बंदोबस्त सर दोन गेट्सवर इथून एंट्री दिलेली आहे आणि दोन गेट्सवरून एक्झिट आहे आणि व्यवस्थित गर्दीचा नियम होईल आणि रांगेमध्ये सुद्धा अंतर ठेवण्यात येऊ शकते अशा प्रकारचे मोठे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे. जागोजागी जे 1-2 किलोमीटरवरून लोकांना थांबवून पायी सोडण्यात येत आहे आवश्यकतेनुसार जर गर्दी असेल तर आणि जर नसेल तर मग त्यांना पुढे सोडण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात येईल. आणि या ठिकाणी पोलीस उपायुक्त झोन 1 आणि त्यांची सर्व टीम तसेच इतर सर्व पथके जे काही असतात स्पेशल ब्रँच VDDS आणि आमचे वायरलेसचे कर्मचारी सर्व कर्मचारी या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. CCTVचं सुद्धा नेटवर्क या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावून कंट्रोल रूम आणि इतर ठिकाणावरून मॉनिटर करण्यात येईल. COC सेंटर कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? जवळपास 1200 कर्मचारी बंदोबस्तवर लावण्यात आले. 24 तासाचा हा बंदोबस्त आहे. सर लोकांच्या मनात रोष आहे, आताच काही लोकांनी आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, या दृष्टीने पालन करावे आणि काही लोकांमध्ये संभ्रम आहे, काही लोकांना नियम माहीत नाहीत त्यामुळे ते लोक अशी नाराजी व्यक्त करतात पण त्यांना समजून सांगून आम्ही संयोजकासोबत टाईप करून त्यांना म्हणजे दर्शनासाठी सोडत आहोत. कामात आहे आरोग्य यंत्रणा जी आहे त्यासाठी कामाला लावण्यात आलेली आहे, ते आव्हान करत आहेत आणि पाहत आहेत आणि 100% लोकांना आव्हान करण्यात आलेलं आहे की आपण त्याचं पालन करावे. 65 वर्षाचे वरचे जे सिनियर व्यक्ती आहेत आणि जे लहान मुलं आहेत यांना ते नियम पालन करावे असे आव्हान करण्यात आले. थँक्यू थँक्यू थँक्यू.